नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. आता घेऊया कृषी संबंधीच्या बातम्यांचा आढावा. मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर. पावसानंतर आता धाड धुक्याची चादर, पिकांवर रोगराई पडण्याची भीती. गव्हाच्या किमतीत 14% तर पिठाच्या किमतीत 18% वाढ. आता पीक कर्ज मिळणं झालं सोपं, सिबिलची अट रद्द करण्याचा सहकार आयुक्तांचे आदेश. महाराष्ट्रातील इंजिनियर पठ्याची कमाल, वेलची केळीच्या लागवडीतून वर्षाला कमवतोय तब्बल 28 लाख. भारतातील देशी बटाट्याला परदेशात मोठी मागणी, 6 राज्यात 90% उत्पादन. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, बीडसह बुलढाण्यात मोर्चा. साखर उद्योगातील अडचणीसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेसह फडणवीसांनी घेतली अमित शहा यांची भेट. अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक आडवे, पुन्हा मराठवाड्यात पावसाची शक्यता. भारतावर अन्न सुरक्षेची टांगती तलवार, गव्हाच्या मागणीचा दर वाढला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली, मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती. भारतात अन्नधान्य उत्पादन घटण्याची शक्यता, पाऊस होऊनही गव्हाच्या निर्यातीवर बंदी. आता बातम्या सविस्तर मध्ये. राज्यात हवामानात सातत्याने बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसतंय, तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं देखील हजेरी लावली आहे. अशा वातावरणाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे, त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात गुरुवारी पावसानं हजेरी लावल्यानंतर आज जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर काल अनेक भागात अवकाळी पाऊस पडला, तर आज सकाळी जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर बघायला मिळत आहे. धुक्यामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता आहे. देशात गव्हाच्या किमतीबरोबर पिठाच्या किमतीतही मोठी वाढ होत असल्याचं दिसत आहे. पिठाच्या किमतीत 18% वाढ झाली आहे, तर गव्हाच्या किमतीत तब्बल 14% वाढ झाली आहे. गव्हाच्या पिठाची किंमत 34 ते 45 रुपये प्रति किलो आहे, तर देशाच्या विविध भागात गव्हाच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. सध्या बाजारात गहू 3200 ते 3300 रुपये प्रति क्विंटलने विकला जातोय, त्यामुळे केंद्र सरकारने खुल्या बाजारात 30 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे गव्हाच्या किमतीत आणि पिठाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पीक कर्ज घेण्यासाठीच्या जाचक अटीतून आता शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना यापुढे बँकांना सिबिल स्कोरची अट लावता येणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं सोपं होणार आहे. पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी सिबिल अथवा सिबिल स्कोरचे बंधन घालू नये. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशात त्यासंबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत. सोलापूर येथील इंजिनियर अभिजित यांनी 2015 साली वेलची केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात त्यांनी 7 एकरात शेती सुरू केली. त्यांनी शेण आणि गोमूत्र खत म्हणून वापरले. आता या शेतीतून त्यांना वर्षाला 28 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय. सध्या सोलापूरच्या वाशिंबे परिसरात 500 एकरांवर अनेक शेतकरी वेलची केळीची लागवड करतायत. पूर्वी केळीच्या या जातीची लागवड फक्त तमिळनाडू आणि कर्नाटकात होत होती. देशात अन्नधान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचबरोबर फळे, भाजीपाला याच्या उत्पादनातही वाढ झाली आहे. भारत जगातील अनेक देशांना अन्नधान्यासह फळे, भाजीपाला याची निर्यात करतो. सर्वच प्रकारच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. भारतातील देशी बटाट्यांना परदेशात विशेष मागणी आहे. देशी बटाट्यांमुळे परदेशी लोकांमध्ये देशाची एक खास ओळख निर्माण झाली आहे. भारताच्या एकूण बटाटा उत्पादनात 6 राज्यांचा 90% वाटा आहे. गेल्या 2 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. अशातच काल रात्री अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या कांदा लागवडीचे दिवस आहेत, त्यामुळे नुकताच लागवड करण्यात आलेल्या कांद्यावर अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळे अनेक रोगांचा हल्ला होण्याची भीती निर्माण झाली आहे. विविध प्रश्नांवरून शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पीक विमा अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत वडवणीमध्ये तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला. ऊस उद्योगाच्या संदर्भात अतिशय महत्वाची बैठक केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडली. साखर उद्योगासमोर असणाऱ्या अडचणी आणि या उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भातील सकारात्मक बाबींवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यावर पुढच्या आठवड्याभरातच सकारात्मक निर्णय होईल अशी आमची अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच साखरेचा निर्यात कोटा वाढवून देण्याची मागणी देखील केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आधीच अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र त्यानंतर आता रब्बीच्या हंगामात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. ज्यात गव्हाच्या पिकांना सर्वाधिक फटका बसला असून औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी गव्हाचे पीक आडवे पडले आहेत.
गेल्या वर्षी भारतात पहिल्यांदाच गव्हाची मागणी ही तांदळाच्या मागणीपेक्षा अधिक होती. 5 दशकांपूर्वी गहू आणि तांदळाच्या मागणीमध्ये प्रचंड तफावत होती. 1970 मध्ये गव्हाची मागणी 220 लाख टन होती तर तांदळाची 415 लाख टन. गव्हाची मागणी ही प्रामुख्याने उत्तर भारतातून जास्त असते तर तांदळाची पूर्व आणि दक्षिण भारतातून. त्यातच गव्हाच्या मागणीचा वार्षिक दर हा तांदळापेक्षा जास्त झाला आहे. गेल्या वर्षी आपली गव्हाची मागणी 1097 लाख टनावर पोहोचली आहे तर तांदळाची 1095 लाख टनावर. कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नव्याने दाखल होत असलेल्या लाल कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय. कांद्याला जास्तीत जास्त 1612 रुपये, कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल ला बाजार भाव मिळाला. दररोज कांद्याच्या बाजार भावात घसरण होत असल्याने 1000 रुपयांच्या आता कांद्याचे भाव येण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने जास्तीत जास्त कांद्याची देशासह विदेशात निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालण्याची मागणी आता जोर धरू लागली. सलग 4 वर्ष सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ नये आपल्याला गेल्या वर्षी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालावी लागली. साखर आणि तांदळाच्या निर्यातीवर बंधन घालावी लागली. भारत हा अन्नधान्य उत्पन्नात स्वयंपूर्ण आहे याबद्दल सरकार आपली पाठ थोपटून घेत असतं, परंतु ही अन्न सुरक्षा टिकाऊ नाही. तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी. तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी चॅनलला सबस्क्राईब करा.